नमस्कार विविध प्रकारे आहारात पुदिना वापरला जातो पुदिना जेवणाची चव ही वाढवतो आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे या पुदिन्याचे काही जबरदस्त फायदे आज आपण जाणून घेणार आहोत पुदिन्यामध्ये विटॅमिन सी ए e, व बी कॉम्प्लेक्स असते या व्यतिरिक्त लोह हो पोटॅशियम आणि मँगेनीज देखील प्रदान करते जे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते उन्हाळ्याच्या दिवसात पुदिना खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पुटाची उष्णता कमी होण्यास मदत होते ज्यामुळे गॅस पोटदुखी छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो याशिवाय उष्माघाताचा धोकाही कमी होतो पुदिन्याचं सेवन केल्याने छातीत जडपणा किंवा दमा यासारख्या आजारापासून आराम मिळतो पुदिन्याच्या पानांमध्ये मेंथॉल असते जे वेदनांना मारण्याचे काम करते पुदिन्याच्या पानापासून काढलेले तेल डोकेदुखीवर उपचार म्हणून लावता येते जे जळजळ कमी करण्यास आणि ताजेपणा देण्यास मदत करते मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो मासिक पाळी दरम्यान महिलांना तीव्र क्रॅम किंवा वेदनांचा सामना करावा लागतो अशा स्थितीत पुदिन्याच्या वापराने महिलांच्या वेदना कमी होऊ शकतात पुदिन्यात असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात पुदिन्यांच्या पानाचा वापर करून त्वचा चमकदार आणि निरोगी बनवता येते पुदिना खाल्ल्याने त्याच्या तेलाने मालिश केल्याने त्याच्या सुगंधामुळे आपला मेंदू चांगले कार्य करू लागतो आणि पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय होतो काही लोकांना श्वास दुर्गंधीचा प्रॉब्लेम असतो पुदिन्यामध्ये जीवाणूविरोधी गुण असतात जे कोणत्याही बॅक्टेरियामुळं निर्माण झालेल्या दुर्गंधीच्या विकासाला रोखण्याचं काम करतात गुणधर्माने थंड असणारा पुदिना आपण वेगवेगळे पदार्थ बनवताना वापरत असतो पुदिन्याने जेवणाची चव तर वाढतेच आणि पुदिना खाल्ल्यामुळे अन्नपचनसुद्धा चांगलं होतं पुदिन्यामध्ये मेंथॉल प्रथिने चरबी कर्बोदके विटॅमिन ए e, रायबो फ्लेविन तांब आणि लोह आढळतात पुदिन्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि हाय फायबर असतं ज्यामुळे डायजेशन सुधारून कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते आणि त्यामुळे वजन वाढण्याची भीती देखील राहत नाही पुदिना खाल्ल्यामुळं मेटाबॉलिझम वाढतं आणि अनावश्यक चरबी कमी होते पुदिन्यामधील काही फॅट्स शरीरातील एनर्जी निर्मितीला मदत करतात पुदिना खाल्ल्यावर पचनशक्ती मजबूत होते आणि त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते हृदयासंबंधी आजार डायबिटीज कॅन्सर हायपरटेन्शन यासारख्या आजारांमुळे वजन वाढायला सुरुवात होते त्यामुळे पुदिना जर नियमित खाल्ला तर असे आजारही कमी होतात कोलेस्ट्रॉल गॅस ॲसिडिटी पोट फुगणं अशा समस्या असतील तर पुदिना अत्यंत गुणकारी आहे त्यामुळे पोटामध्ये थंडावा निर्माण होतो आणि गॅस झाला असेल तर बरं वाटतं पुदिन्यातील औषधी गुणधर्म आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात पुदिन्यामधील पोषक घटक मेंदूची आकलन शक्ती वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींबाबत आपल्यामध्ये शारीरिक तसेच मानसिकरित्या सतर्कता वाढते नियमित पुदिन्याचे सेवन करणारे लोक इतरांच्या तुलनेने अधिक सक्रिय असतात आपल्याला होणारे बहुतेक आजार यकृताशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जोडलेले असतात कारण पचन प्रक्रियेमध्ये यकृताची महत्त्वपूर्ण भूमिका असते तसेच शरीराला आवश्यक ती ऊर्जा देण्याची जबाबदारीसुद्धा या अवयवाची असते यकृताची कार्य करण्याची गती मंदावल्यास तुमचीही काम करण्याची गती आपोआप कमी होते म्हणजेच स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी तुमचे यकृत देखील सक्रिय असणे आवश्यक आहे यासाठी नियमित पुदिन्याचे सेवन करावे पुदिन्याची चार ते पाच पाने तुम्ही चावून देखील खाऊ शकता तुम्हाला जर कुठले आजार असतील किंवा कुठली औषधे चालू असतील तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुदिन्याचा समावेश आपल्या आहारात करावा माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये दाखवली गेलेली माहिती ही केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना किंवा तुम्हाला कोणतेही आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रत्येक गोष्टीचा वापर आपल्या आहारात करावा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर यासारख्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Thank you so much for watching.